चाय की दुकान चलाने वाले युवक के पास 8 लाख रुपए मिले हैं। आदर्श आचार संहिता के तहत नगद बरामद किए जाने की ये पहली कार्रवाई है। चुनाव आयोग के निर्देशानुसार पुलिस की टीम जगह जगह वाहनों की जांच कर रही है। इसी कड़ी में महाराज बाग चौक से विद्यापीठ लाइब्रेरी चौक के दौरान सीताबर्डी पुलिस की टीम को एक बाइक सवार संदिग्ध अवस्था में नजर आया। पुलिस की टीम ने पूछताछ करने पर बाइक सवार ने खुद का परिचय 50 वर्षीय उमेश राम सिंह एदवान वेनु कॉर्नर मानेवाड़ा के तौर पर दी। बाइक की डिक्की की तलाशी लेने पर उसमें 500 और 200 रुपए के नोट नजर आए। नोटों के संबंध में पूछताछ करने पर उमेश ने संतोषजनक जवाब नहीं दे पाया। पुलिस उमेश को थाने ले आई। जांच करने पर 500 के 1559 नोट तथा 200 के 70 नोट मिले। इन नोटों की राशि 7,93,500 रुपये है। पुलिस ने नगद बरामद कर पश्चिम नागपुर विधानसभा के चुनाव निर्णय अधिकारी को सौंप दी। उमेश चाय की दुकान चलाता है। इतनी बड़ी राशि मिलने से पुलिस को उसके हवाला के लिए काम करने का संदेह है। यह कार्रवाई DCP राहुल मदने के मार्गदर्शन में की गई है। 23/10/2024 रोजी सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये निवडणूक संबंधाने आमचे अधीनस्थ असलेले API ममता बादे, पोलीस हवालदार त्रिपाठी, PC सचिन भोयर आणि कपिल यांची हे पोस्टी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करता आणि अवैध केसेस करण्याकरिता, त्याचप्रमाणे काही पैसा वगैरे हवालाचा मिळून येतो का, अशा या संबंधाने पेट्रोलिंग लावण्यात आलेली होती। आमचा स्टाफ हा पेट्रोलिंग दरम्यान विद्यापीठ महाराजबाग परिसरामध्ये गेला असता एक इसम त्या ठिकाणी संशयास्पद आपल्या बाईकचा जड मिळून आलेला होता। त्यांना संशय वाटल्याने त्या इसमाला विचारपूस केली। त्याने आपले नाव उमेश रामसिंग एदबान असे सांगितले। तदनंतर त्यांना त्याचा पत्ता वगैरे विचारला असता त्यांनी आपला पत्ता मानेवाडा आणि मानेवाडा पोलीस ठाणे अजनी येथील असल्याचे सांगितले। त्याच्या वाहनाची आम्ही तपासणी केली, आमच्या स्टाफने तपासणी केली, तर त्याच्याकडे 1,93,500 असे नगदी कॅश मिळून आलेले आहेत। सविस्तर त्या ठिकाणी पंचांना पाचारण करून पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा तयार करण्यात आलेला आहे। एकूण रक्कम वाहनासह 8,08,500 रुपये असा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, सहपोलीस आयुक्त तांबोळी सर, रिजन सर, शेवाळे सर, अतिरिक्त पोलीस आयुक्त उत्तर विभाग आमचे मदने सर, ACP नंदनवार सर यांच्या या मार्गदर्शनानुसार आजची आम्ही कारवाई केलेली आहे। कारवाईनंतर आम्ही महसूल विभागाचे SST अधिकारी या ठिकाणी आम्ही पाचारण केले। त्यांच्यासह ही पुढील कारवाई पुढील चौकशी आम्ही करीत आहोत। सध्या त्या संबंधाने आमची चौकशी सुरू आहे। ही घटना अशीच असल्यामुळे सविस्तर त्यांना विचारपूस करणं आमचे सुरू आहे, तपास सुरू आहे। सध्या तो योग्य असे उत्तर देत नाही आहे, उडवाउडीचे उत्तर देतो आहे, तरी पण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतो आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर। I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Highrider, the self-charging hybrid electric SUV.